रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यामध्ये गोरक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ गोरक्षकांनी यवत पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। यावेळी विविध मागण्यांचं निवेदन यवत पोलिसांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात आलंय। यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी गोरक्षकांना हिणपणाची वागणूक देत आहेत, गोरक्षकांवर गुन्हे दाखल करतात, कसायांवर गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, असं मत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय। गोरक्षकांवर झालेले खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी गोरक्षकांनी पोलीस प्रशासनाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली आहे। अखिल भारत कृषी गोसेवा संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिलिंद एकबोटे, सरसेनापती हंबीराव मोहिते, गोशाळा संस्थापक पंडितदादा मोडक आणि विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश आखाडे यांनी मनोगत व्यक्त केलं आहे। यावेळी ऋषिकेश कामटे, अहिरेश्वर जगताप, गणेश हुलावळे, उपेंद्र बलकवडे, सूरज नवले, राजेंद्र लाड तसेच पुणे जिल्ह्यातील गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोमांस किंवा गाई म्हैस कत्तलसाठी वाहतूक होत असल्याबाबत गोरक्षकांनी तात्काळ पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा। सर्व पोलीस अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक सर्व गोरक्षकांना दिले आहेत। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गोरक्षकांनी सहकार्य करावे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांनी सांगितले। गोरक्षकांवरील दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितलं आहे। की आमचे गोरक्षक पूर्णपणे निर्दोष आहेत, पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्याच्यापुढं यवत पोलीस स्टेशनमध्ये किंवा दौंड परिसरामध्ये गोरक्षकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष होणार नाही अशी आम्ही अपेक्षा बाळगलेली आहे। आणि तुमच्याबरोबर प्रशासन, पोलीस प्रशासन आणि तुमचं आपलं गाव हे एकच आहे, एकात्मिक विचाराने गोरक्षणाचं डॉक्टर आंबेडकरांच्या घटनाकारांनी जे काय आर्टिकल 48 नमूद करून दिलेलं आहे, शिवरायांच्या विचाराचं काम आहे, हे महत्त्वाचं काम आहे, हे सातत्याने आपण चांगल्या पद्धतीनं काम करायचं या ठिकाणी ठरलेलं आहे। पोलीस विभाग आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करणार आहे, करीत आहे, त्याचं कर्तव्य त्यांना करू द्या। चुकीदा कुठंतरी मिसकम्युनिकेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे सर, गुन्हा दाखल म्हणण्यापेक्षा एक इंची दाखल केलेली आहे, ती कारवाई वगैरे तुमच्याकडे केलेली नाही, ते तुमच्याविषयी चांगली भावना पोलीस विभागाची आहे, अशीच भावना आपण चांगली ठेवण्याचा त्यांनी आपला शब्द दिलेला आहे, त्याप्रमाणे आपण इथपुढे काम करूया। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।